झालं. गुड मॉर्निंग. आज आपण टर्निंग सेक्शन म्हणजेच कातारी विभागाचं प्रॅक्टिकलबद्दल बघणार आहोत. माझे नाव पगारे जीवी, मी टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण MP या विषयाचे प्रात्यक्षिक लेत मशीनवरती कशाप्रकारे केले जाते हे आपण बघणार आहोत. तर आत्ता जे तुम्हाला शॉप दाखवला जातो आहे हा टर्निंग शॉप आहे. या टर्निंग शॉपमध्ये आपण लेत मशीनवरती प्रात्यक्षिक करणार आहोत. पूर्ण टर्निंग शॉपचा तुम्हाला लेआउट दाखवतो आहे. लेत कशाप्रकारे आहे आपल्याकडची, ह्या ज्या लेत आहे ह्या सर्व सेंटर लेत आहे व टूल ग्राइंडिंगसाठी पेडेस्टल ग्राइंडर आपण वापरत आहोत. जॉब टाईट केल्यानंतर आपण मशीन ऑन करून त्याची खात्री करायची आणि कीच्या सहाय्याने व्यवस्थित जॉब टाईट करून आता आपण पुढचं ऑपरेशन जे बघणार आहे ते फेसिंग. फेसिंगसाठी अगोदर आपल्याला हा जो समोर आहे याला कटिंग टूल म्हणायचा, हा RH कटिंग टूल, याच्या सहाय्याने आपल्याला जॉबवरती जे ऑपरेशन करायचे ते केले जातात. त्यात सगळ्यात सुरुवातीला फेसमध्ये पॅकिंग पट्ट्याच्या सहाय्याने जॉबच्या सेंटरला हा कटिंग टूल व्यवस्थित टाईट करून बांधायचा आहे आणि बरोबर जॉबच्या सेंटरला घ्यायचा आहे. तर इथं जो आपण रिव्हॉल्विंग सेंटर बसवलेला आहे याच्या सेंटरला बरोबर ह्या कटिंग टूलाचा पॉईंट आपण सेट करून घेणार आहोत. व्यवस्थित कटिंग टूल टाईट करायचा. कटिंग टूल जर लूज ठेवला तर जॉबवरती मार्क येतील किंवा कटिंग टूल बाहेर निघू शकतो. हा झाला आपला कटिंग टूल सेंटर हाईटला सेट. त्यानंतर आपण थोड्याशा प्रमाणात टूल पोस्ट तिरका करून फेसिंग ऑपरेशन करणार आहे. फेसिंग ऑपरेशन करताना व्यवस्थित कटिंग टूल जॉबच्या सेंटरला घेऊन जाणे व मशीन ऑन करून सेंटरपासून बाहेरच्या साईडला आपण कटिंग टूल घेणार आहे. जे ऑपरेशन आपण करतो आहे याला फेसिंग ऑपरेशन म्हणतात. फेसिंग ऑपरेशन रफ असलेलं मटेरियल काढून टाकण्यासाठी फेसिंग ऑपरेशन केलं जातं आणि जॉब योग्य साईजमध्ये करण्यासाठी फेसिंग ऑपरेशन करतात. कट बाहेरून आतमध्ये घेऊन अगोदरचा कट आपण आतून बाहेर घेतला. सेंटरपर्यंत कटिंग टूल घेऊन आपण त्याला बाहेरच्या दिशेने घेतो. मशीन ऑफ करतो आहे. हा समोरचा भाग व्यवस्थित फिनिश झाला आहे. याला फेसिंग ऑपरेशन म्हणायचं. आता आपण टर्निंग ऑपरेशन बघणार आहे. टर्निंग ऑपरेशनसाठी कटिंग टूल हा 90 डिग्री व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. हा मी 90 डिग्री टूल सेटिंग करून घेतला आहे. त्यानंतर हा कटिंग टूल डायमीटरला टच करून व्यवस्थित मी डायल सेट करून घेतो आहे. डायल 0 करून घेतो आहे. ही झाली माझी डायल 0 सेट. मी कटिंग टूल बाहेर घेतला आणि मशीन ऑन करतो आहे. मशीन ऑन केल्यानंतर बरोबर एक कट देऊन कटिंग टूल जॉबच्या जवळ घेऊन एक सारखं ॲक्रॉन घेऊन फिरून जॉबवर कटिंग सुरू झाले. या ऑपरेशनला टर्निंग ऑपरेशन म्हणतात. यातून निघणारी बर ही गरम असते. त्यामुळे डोळ्यात जाण्याची शक्यता डोळ्याला शक्यता लावला पाहिजे. आता जे आपण हे ऑपरेशन करतो आहे
टर्निंग ऑपरेशन यात मी एक विंगचा कट घेतला काय सेट करतो. टर्निंग ऑपरेशन हे जॉबवरील मटेरियल रॉ मटेरियल काढून टाकून व आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये करण्यासाठी हे टर्निंग ऑपरेशन केलं जातं. टर्निंग ऑपरेशन करताना कठीण टूल जॉबला टच होणार नाही तोपर्यंत कठीण टूल जवळ घेऊन जायचं. डायग्राममध्ये दिलेल्याप्रमाणे आपल्या जॉबचं डायमीटर 54 mm करून घेतो. आपण रॉ मटेरियल 35 mm वापरलेलं आहे तर 1 mm मटेरियल कमी करून मी डायमीटर 34 करून घेतो. बंद करतो आणि व्हर्नियर कॅलिपरच्या साह्याने मी डायमीटर चेक करणार आहे. हे मी 34 डायमीटर करून घेतले. याप्रमाणे आता पुढचं जे ऑपरेशन आहे आपलं स्टेप टर्निंगचं, त्यासाठी जॉबवरती मी मार्किंग करून घेतो आहे. आपण जॉबवरती टोटल लेंथ जे ड्रॉइंगमध्ये आपल्याला दिलेले आहे 85, त्यातलं मी हे जे सुरुवातीचं आहे हे 65 mm मार्किंग करून त्याचं डायमीटर 30 mm करणार आहे. MPG-साठी हे प्रात्यक्षिकाचं ड्रॉइंग समोर ठेवलेलं आहे. याप्रमाणे आपण जॉब करणार आहोत. यात आपण स्टेप टर्निंग, टेपर टर्निंग, स्क्वेअर ग्रोईंग व मेट्रिक थ्रेड हे बघणार आहोत. ड्रॉइंगप्रमाणे आपण लेथ मशीनवरती जॉब तयार करणार आहोत.